आज आहोत राजमाता जिजाऊ दिव्यांग मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी आहोत. या निमित्ताने आपल्या मुलांसोबत हे विशेष करून मुलींसोबत एकत्र येऊन हा दिवस साजरा करायचा. तुम्ही परवा द्याल ना की सामान्य शाळेमध्ये आता जाऊ शकत नाहीत, त्यांचं वेगळे पण असल्यामुळं तेव्हा तुम्हीच मुलं येऊन नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र गावंड कलातरंग अलिबाग गावाकडच्या गोष्टी आणि आर्ट या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज आहोत राजमाता जिजाऊ दिव्यांग मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी आहोत आणि आज पासून 3 दिवस म्हणजे 8, 9, 10 या दरम्यान राजमाता जिजाऊमध्ये अॅन्युअल डे फंक्शन चालू आहे. तर आज ह्या मुलांसोबत चित्रकला स्पर्धा आहे आणि स्पर्धा इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला आहे. खरोखर शाळेतील शिक्षकांचे आणि पालकांचे खरोखर सदस्य ऋण राहील सर्व. राजमाता जिजाऊ स्कूल तर्फे सर्वांचे खरोखर आभार. ही चित्रकला एक आगळी वेगळी चित्रकला असणार आहे कारण या मुलांच्या सहवासामध्ये आपण सर्व चित्र काढणार आहोत. त्याच्यामुळे आपण तिथे प्रत्यक्ष RCF क्रीडांगणच्या इथे जाणार आहोत, तिथे चित्र काढणार आहोत आणि जी मुलं चित्र काढणार आहेत त्यांचं चित्र कशा स्वरूपाचं असणार आहे वगैरे आपण सर्व पाहणार आहोत. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा आणि ह्या मुलांची चित्रकला तुम्ही सुद्धा पहा आणि असेच सहकार्य तुम्ही आम्हाला करत राहा. Hi. त्या निमित्ताने आपल्याकडे अमृता आणि नम्रता आणि अपूर्वा दोघी जणी आल्या आहेत आणि त्यांनी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या मुलांसोबत विशेष करून मुलींसोबत एकत्र येऊन हा दिवस साजरा करायचा ठरवला. तर त्यांनी केक आणलाय. आपण सगळ्यांना माझ्याकडनं आणि आमच्या शाळेकडनं जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी टाळ्या वाजवून सगळ्यांनी आणि आपण सगळ्यांनी एकत्र या. लेडीज आहेत त्यांनी पण एकत्र या आणि हा एक छोटासा केक आहे तो आपण कापूया ना बायांना आणि महिलांना. ए दीदी ये ना पुढे. निकिता राहिली मागे आपल्या पुढे घ्या. तिला त्यासाठी विचार बघून सांगली तुझी बॅग आहे ना. तुम्ही भरवा द्याल ना, भरवा एक एक मुलांचा थोडा. बर्थडे झाला हा उपक्रम एवढ्यासाठी आपण केलाय की सगळी आमची जी मुलं आहेत ती सामान्य शाळेमध्ये आता जाऊ शकत नाहीत, त्यांचं वेगळे पण असल्यामुळं तेव्हा तुम्हीच मुलं येऊन त्या मुलांच्यात मिसळावं आणि त्यांनाही आपलेपणा वाटावा ही एक भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण हा उपक्रम केलेला आहे
आणि त्यासाठी तुम्ही जे सहकार्य केलं, आता तुम्ही म्हणाल ड्रॉइंग कुठलं काढायचं आहे, तर तुम्हाला पाच विषय दिलेले आहेत, आम्ही देऊ तुम्हाला पाच विषय, त्या पाच विषयातलं तुम्हाला जे पाहिजे त्या विषयाचं तुम्ही ड्रॉइंग काढू शकता. ती प्रश्नपत्रिका तुम्हाला देतो, ते पाच विषय देऊ, त्यापैकी कुठलंही ड्रॉइंग तुम्ही काढू शकता. आमची जी मुलं आहेत त्या मुलांना हे ड्रॉइंग काढता येत नाही, त्यांना एवढा सराव नसतो, काही मुलं काढतात काही काढू शकत नाही. पण त्यांच्यासाठी आम्ही असं केलंय की काही चित्र आहेत ती देणार आहे आणि ते रंगवणार आहे. असा सगळा आपला उपक्रम आहे. तर आपण आता हे चालू करूया, सगळ्यांना पहिल्यांदा पेपरचं वाटप करा आणि आपण हे कॉम्पिटिशन चालू करूया. लवकर लवकर घे कलर, घे दुसरा मानव, घे पिंक कलर, घे हा कर कर पटकन, हा कर फास्ट कर, ब्लू कलर मस्त चालेल चालेल. बाहेर खाली बघ सानिका. मला येलो व्यवस्थित तिकडे बाहेर जाऊन बघू तिथं बरं बटावर.
ओके नाही इथं उद्या नाही म्हणजे म्हणून मी बघते या फ्लावरला कुठला कलर सोडायचं नसतं पेन्सिल पकडली आणि खाली बघितलं सामान त्याला सर्व बाहेर नाही त्या फुलावर पुल्ला वगैरे येत नाही आजकाल होतो जाम थोडं थोडं बोल पण शेवट रनिंग करायचे म्हटलं थोडस तरी उन्हा तेवढं होतंय सध्या जरा मजा आली पाहिजे लक्षात ठेवा दाखव इकडे खाली का दाखव नाही तुझा हात बघ Thank you.